मराठा आरक्षणासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार उदासीन असून त्यांच्या या भूमिकेमुळे मराठी आरक्षण स्थगित झालं असून तत्कालीन भाजप सरकार काळामध्ये आरक्षण संपन्न होण्याच्या मार्गावर होतं, परंतु सरकार बदललं आणि आरक्षणाचा मुद्दा मागे पडला। महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मराठा नेते आरक्षणाच्या विरोधी असून त्यांच्या या भूमिकेमुळे आज मराठा समाजावर ही वेळ आल्याची टीका अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना पत्रकार परिषदेत केली आहे। दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना राज्यामध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईला समर्थन देत सदरची कारवाई योग्य नसून सत्ताधाऱ्यांच्या आरोपापेक्षा आपण काय चूक केली हे पाहणं गरजेचं असल्याचं मत नरेंद्र पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केलेलं आहे। सत्ताधारी पक्षांवर आरोप करताना नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं सांगितलेलं आहे। ज्या नेत्याला आपण मानतो ते म्हणजे स्वर्गीय ईश्वरदास चव्हाण, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि यांच्याकडनं प्रत्येक समाजाला न्याय मिळतो तसं मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळावा ही चांगली भावना वडिलांनी व्यक्त केली, परंतु काही राजकीय घडामोडीमुळे वडिलांच्या एकही मागण्या ज्या मराठा समाजाशी निगडीत होत्या ते त्या ठिकाणी मान्य झाल्या नाही आणि मग वडिलांनी समाजाला दिलेला शब्द तो 23 तारखेला सकाळचा सूर्योदय त्यांनी पाहिला नाही आणि त्यातल्या आयुष्याचं त्या ठिकाणी बलिदान दिलं। एकंदरच स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आणि मराठा चळवळ हे फार वेगळं नातं, मराठा महासंघाचं वेगळं नातं आणि स्वतः माथाडी कामगार चळवळ स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी सुरू केली आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये या दोन वडिलांच्या असणाऱ्या विचारांना त्यांच्या असणाऱ्या कार्याला वाहून घेऊन मराठा आणि माथाडी चळवळ अशा दोन चळवळींमध्ये आज काम करतोय। आज सोलापूरमध्ये काही आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेले काढलेले आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काही मान्यवरांचाही या ठिकाणी सत्कार केलेला आहे, उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचाही सत्कार आहे। या केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रश्न जरी असला तरी तो चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये, सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय त्यापेक्षा मला असं वाटतं की काहीतरी चुकत असेल म्हणून ईडी घरापर्यंत जात आहे। आज तुम्ही मागच्या 5-6 महिन्यामधून वेगवेगळ्या लोकांच्या वरती जी धाडी टाकलेली आहे त्या धाडी तर इतक्या आश्चर्यजनक आहेत की कोरोनाच्या महामारीमध्ये जिथं धंदे बंद होते तिथे पैशाचं उत्पन्न नव्हतं तिथं काय लोकांनी मुंबई सारख्या शहरामध्ये बिल्डिंगच्या बिल्डिंगा विकत घेतलेली आहे, त्याच्यामुळे जे ईडी कारवाई करते त्यांना करू द्या, आपण आपलं काम करेल।